गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. तुम्ही क्या? गुड मॉर्निंग फ्रेंड. आज झालं बस तुला. आम्ही एक छोटीशी नाटिका सादर करणार आहोत. तिचं नाव आहे वेट फॉर द ब्रिक. याच्यातून आपल्याला एक अतिशय महत्वाचा संदेश मिळतो. काय संदेश मिळतो तो तुम्ही त्या नाटकातच पाहा. एका प्रगत देशातील गावामधील एक सत्य घटना आहे घडलेली. एका गावातील रस्त्यावरून वाहनांची ये जा सुरू असते. त्यावेळी तिथे बाजूला रस्त्याच्या बाजूवरील बाजूने एक मुलगा आपल्या अपंग भावाला घेऊन जात असतो. त्याची व्हीलचेअर एका दगडाला अडकते व तो ओढकून पडतो. तेथेच राहणारा एक कार्यकारी अधिकारी, एक मोठा अधिकारी आपल्या नवीन मर्सिडीज बेंझ गाडीतून आपल्या धंद्यात मिरवत जात असतो. What was that all about? And who are you? What the heck are you doing? That's a new car. And bring you here is going to cost a lot of money. Why did you do it? Please, mister, please. I'm sorry. I didn't know what else to do. I threw the brick because no one else would come. He's my brother. Oh my God. He rode off the curb and fell out his wheelchair. I can't lift him. Would you please help me get him back into his wheelchair? He's hurt and I can't lift him. तो मुलगा आपल्या भावाला घेऊन जातो. पण जो ड्रायव्हर असतो, जो अधिकारी असतो, तो जड पावलाने आपल्या गाडीकडे जातो व गाडी पाहतो. तो एक ठरवतो की जो जे गाडीला पडलेले चेप आहे ते तसेच ठेवणार होतो, रिपेअर करणार नाही. कारण त्याला एक त्याच्यातून एक समज म्हणजे एक बोध मिळतो की देव आपल्या सतत कानात सतत काहीतरी सांगत असतो, पण ते आपण कधी ऐकत नाही. ते ऐकण्यासाठी तुमच्यावर कोणाला वीज किंवा दगड मारावं लागेल याची तुम्ही वाट पाहू नका. थँक्यू.